तर मित्रांनो, हा आहे केंजळगड. वाई आणि रायरेश्वरच्या दरम्यान असलेल्या महादेव डोंगर रांगेवर एका उंच टेकडावर केंजळगड उभारलेला आहे. त्याची उंची 4269 फूट इतकी आहे. किल्ल्याची मोक्याची जागा आणि परिसरातील हिरवाईने नटलेला महादेव डोंगर पाहून केंजळगड निश्चितच मनमोहक असा वाटतो. तसेच या किल्ल्याला केळंजा असे देखील म्हणतात. केंजळगडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता असल्यामुळे आपण वाहन घेऊन येऊ शकता. भोरहून आंबवडे गावे मार्गे बसने अथवा खाजगी वाहनाने कोरले गावाला जाता येते. कोरले गावातून एक मार्ग केंजळगडला तर दुसरा रायरेश्वरला जातो. डोंगराच्या पायथ्याजवळ जाताना अरुंद वाट, घनदाट जंगल आणि चढण आपल्याला अनुभवायला मिळतं. पावसाळ्यात या वाटेवरून जाताना खूप घसरण असते. परंतु सभोवतालची हिरवळ बघून आपल्याला एक वेगळाच ट्रेकचा आनंद अनुभवता येतो. मित्रांनो, किल्ला सर करायला खूप कमी कालावधी लागतो, परंतु चढण हे उभं असल्यामुळे आपल्याला खूप दम लागतो. आणि हा समोर पाहताय तो केंजळगड, तिल हिरवाईनं आणि धुक्यानी हा किल्ला मन मोहून टाकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी यास मनमोहनगड असं देखील म्हटलं होतं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, डी एस व्लॉगमध्ये मी देवेश आणि शेखर तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही केंजळगड आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये गेलो होतो रोहिडा किल्ल्यावरती. तर रोहिडा किल्ला कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलंच आहे. तर तुम्ही जर बघितली नसेल व्हिडिओ तर इथे वरती आय बटन आहे, तर तिथे मी लिंक ठेवलेली आहे, तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर आत्ता आपण जाणार आहोत केंजळगडावरती. तर केंजळगडाचा इतिहास काय आहे, कसा आहे तो गड, ते आपण तिथे जाऊनच प्रत्यक्षात बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर जाऊया आपण केंजळगडावरती. चलो. केंजळगडाच्या निर्मितीबद्दल बोलायचे झाल्यास किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहार राजा दुसरा भोज याने 12व्या शतकात केली. हा किल्ला बराच काळ आदिलशाही अधिपत्याखाली होता. वाई प्रांतातील सर्व किल्ले स्वराज्यात आले होते, मात्र केंजळगड येणं बाकी होते. छत्रपती शिवराय तळ कोकणातील चिपळूण या ठिकाणी मुक्कामी असताना त्यांनी मराठी फौजा केंजळगड घेण्यासाठी पाठवल्या. आणि हा गडाचा पहिला दरवाजा असावा याचे अवशेष अस्ताव्यस्तपणे आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. परंतु या दरवाजाची बांधणी खूप सुरेख आहे. इथून आता पुढे गेल्यानंतर आपल्याला एक गुहा दिसते. या गुहेचा वापर ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून बचाव करण्यासाठी होत असावा. गुहेच्या जवळ गेल्यानंतर ती आतमध्ये किती दूरपर्यंत खोदलेली आहे हे लक्षात येते. Thank you.
ही गडाची तटबंदी असावी। समोर दिसणारा 90° कोणातील ताशिव गडा। हा दिसतोय तो आपल्याला पायी मार्ग। सरळ उंच कडा चढून जाण्यासाठी कडा तासून पायऱ्यांची निर्मिती केली आहे। या पायऱ्या अखंड खडकात असून बाजूची भिंत छन्नीने तासून एकसमान केली आहे, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे। हे पाहून काळा पाषाण फोडणारे हात किती दंडकट असतील आणि त्या काळाचे स्थापत्यशास्त्र किती प्रगत असेल असा प्रश्न आपल्याला देखील पडतो। त्यावेळी आदिलशाही सरदार गंगाजी विश्वासराव किरकत हे किल्ल्याचे किल्लेदार होते। किरकत यांनी मराठी फौजेला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठ्यांपुढे त्याचा निभाव हा काही लागला नाही। या कारवाईत ते मारले गेले व 24 एप्रिल 1674 रोजी या गडावर स्वराज्याचे निशाण डौलाने फडकू लागले। इथे आपल्याला दिसत आहे मंदिराचे अवशेष। या ठिकाणी किंजळाई देवी मूर्ती व अन्य काही देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। किंजळगडाची किल्लेदारी सरदार पिलाजी गोळे यांच्याकडे होती। 1679 मध्ये गोळे यांना पायदळ प्रमुख करण्यात आलं। केंजळगडावरती 2 चुन्याचे घाणे आपल्याला दिसतात, त्यापैकी हा पहिला चुन्याचा घाणा। या चुन्याच्या घाण्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर एक इमारत दिसते। ही इमारत पाहिल्यानंतर इथे दारुगोळा कोठार किंवा धान्य कोठार असावे असा अंदाज लागतो। मित्रांनो, हा समोर तुम्ही पाहताय पडझड झालेल्या अवस्थेतील बुरुज। आणि हा तुम्ही समोर बघताय तो दुसरा चुण्याचा घाणा। गडावरती आपल्याला असे इमारतींचे अवशेष देखील पाहायला मिळतात।
मित्रांनो, हा तुम्ही समोर पाहताय तो कमळगड। मित्रांनो, ही बघताय तुम्ही गडाची तटबंदी। फार थोड्या प्रमाणात इथे गडाची तटबंदी ही पाहायला मिळते। खूप साऱ्या तटबंदीची ही पडझड झाली आहे। पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर दिसतो। जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था ही गडावरती नाही। रायरेश्वर आणि केंजळगड असा ट्रेक एका दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतो। हा तुम्ही पाहताय धोम धरणाचा जलाशय। इथे तुम्ही पाहू शकता की तटबंदीचा पाया फक्त आपल्याला दिसेल, परंतु वरची तटबंदी ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। गड तसा छोटा आणि लंबवर्तुळाकार आहे। एकनिष्ठ गोळे घराण्याने या किल्ल्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच भागात झाली। 1701 केंजळगड औरंगजेबाकडे गेला, परंतु एका वर्षाच्या आतच म्हणजेच 1702 लगेच तो मराठ्यांनी घेतला। हे आहे गडावरील एक छोटस तळ। तर मित्रांनो, हा आपण आता पाहिला केंजळगड आणि केंजळगडाचा इतिहास तुम्ही पूर्णतः पाहिला, तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल अशी आशा करतो। पाठीमागे बघताय तो कमळगड आहे आणि इकडे सगळं पाणी आहे। आपण त्या गडावरती पण जाणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगा की कुठे जायचं आहे, त्याप्रमाणे आम्ही नक्की प्रयत्न करू जाण्याचा। ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। आणि आता पुन्हा भेटूया नवीन धडाकेबाज व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।